हाय फ्रेंड्स, आज अपन बनवणार आहोत दिवाळी स्पेशल खमंग आणि कुरकुरीत अशी टोमॅटो शेव। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण टोमॅटो शेव बनवण्यासाठी 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत। तर आता आपण याची पेस्ट बनवून घेणार आहे। इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे कट करून घेतलेला टोमॅटो आहे तो घालून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला याच टोमॅटो मध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। अर्धा चमचा आपण ओवा घालणार आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये 1/2 चमचा जिरं घालून घेणार आहे। तर आता आपल्याला या सर्वांची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपण ही टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे। यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाहीये। तर आता आपण ही टोमॅटो पेस्ट गाळून घेणार आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, यावरती आपल्याला अशा प्रकारची चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि ही जी टोमॅटोची पेस्ट आहे ती आपल्याला या चाळणीमधून गाळून घ्यायची आहे। तर इथे मी टोमॅटो पेस्ट गाळून घेण्यासाठी अशा प्रकारच्या गाळणीचा किंवा चाळणीचा वापर केलेला आहे। तर तुम्ही ही पेस्ट एखाद्या कॉटनच्या कपड्याच्या सहाय्याने देखील गाळून घेऊ शकता। त्यामुळे शेव बनवताना आपली जी आपला जो साचा आहे त्यामध्ये ओव्याचे किंवा जिरीचे जे कण आहेत ते अडकले जात नाहीत। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे जे टोमॅटोचं पाणी आहे ते आपण काढून घेतलेलं आहे। तर यामध्ये आता आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी 1/2 चमचा हळद घातलेली आहे, त्याचबरोबर 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि यानंतर आपण यामध्ये 1 चमचा लाल तिखट किंवा लाल मिर्च पावडर घालून घेतलेली आहे। तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये चना डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ घालून घेणार आहे। तर इथे मी चाळून घेतलेलं 2 कप बेसन पीठ घालून घेतलेलं आहे। तर हे जे बेसन पीठ आहे ते आपल्याला या पेस्ट मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर शेव जास्त कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ देखील घालू शकता। तर हे जे पीठ आहे ते आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून घेणार आहे। तर आपलं पीठ बऱ्यापैकी भिजलेलं आहे त्यामुळे आपण इथे साधारणतः 1 चमचा पाणी घालून घेतलेलं आहे। हे पीठ आपल्याला जास्त पातळही बनवायचं नाहीये किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाहीये। तर आता आपण हे पीठ भिजवून घेतलंय। तर यामध्ये आपल्याला पोहे खायचा जो चमचा आहे तो 1 चमचा कडकडीत असं तेल घालून घ्यायचंय। यामध्ये तेलाचं कडकडीत असं मोहन घातल्यामुळे आपल्या शेवेला अगदी कुरकुरीत असं टेक्स्चर येतं। तर हे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपलं टोमॅटो शेवसाठीचं पीठ तयार झालेलं आहे। तर इथे मी अशा प्रकारचा साचा घेतलेला आहे शेव बनवण्यासाठी। आता आपल्याला हा जो साचा आहे तो तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते या साच्याला किंवा शेवग्याला चिकटणार नाही। तर आता हे जे पीठ आहे ते आपल्याला या साच्यामध्ये घालून घ्यायचंय। तर साधारणतः मी 2 ते 3 चमचे पीठ या साच्यामध्ये घालून घेणार आहे। तर आता आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे किंवा हा जो साचा आहे तो बंद करून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण साईडला कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला यामध्ये शेव घालून घ्यायची आहे। तर शेव घालत असताना आपलं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला जास्त हाय देखील नको आहे, मीडियम टू हाय वर गॅसवरतीच आपण ही शेव तळून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपला या तेलावरतीचा जो फेस आहे तो कमी झाला की आपल्याला शेवेची बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि ही जी शेव आहे ती तळून झालेली आहे। तर आता आपण काढून घेणार आहे। पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा प्रकारे शेव घालून घेतलेली आहे। तर शेव बनवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या प्लेट्स आहेत त्या वेगवेगळ्या साईजच्या येतात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही साईजची प्लेट वापरू शकता। तर तेलाचं टेम्परेचर आपल्याला मीडियम ठेवायचं आहे जेणेकरून आपली शेव करपणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनिट झालेले आहेत आणि आपली जी शेव आहे त्याच्यावरचा थोडासा फेस कमी झालेला आहे।
तर 1 ते 2 मिनिटांनंतर आपल्याला शेवेची भाजी बाजू पलटी करून घ्यायची आहे. तर शेव तळण्यासाठी साधारणतः 3 ते 4 मिनिटाचा कालावधी लागतो. तर आपली जी शेव आहे ती अगदी आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायची नाहीये. थोडस हलकस कुरकुरीत असं टेक्स्चर आलं की आपण शेव काढून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली सर्व शेव तळून झालेली आहे. तर इथे आपली ही टोमॅटो शेव तयार झालेली आहे. याला अगदी कुरकुरीत असं टेक्स्चर आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याची जी साईज आहे ती देखील अगदी बारीक अशी आहे. तर आजची ही जी टोमॅटो शेवची रेसिपी आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. त्याचबरोबर चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.